हॅलो, नमस्कार. तुमचं नादगावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे असं स्वागत आहे. धन्यवाद. तर तुमचा परिचय द्या थोडक्यात. आम्ही मावळमधल्या चिखलशे गावावरून आलेलो आहे. आमचा बैल सेकंदाला एक नंबरला पळतो आणि आता या मैदानात पण दोन तीन ठिकाणी फायनल घेतलेले आहे आम्ही आणि आजही या ठिकाणी फायनल घेतलेली. कोणाच्या नावाने गाडी पळती काय? गाडी आमच्या गावदेवीच्या नावाने पळती, जानबाई बैलगाडा संघटना आणि आमच्या आजोबा सरपंच नारायण शेट विठ्ठल काजळे यांच्या नावाने पळती. त्याची खरेदी वगैरे कुठून केलेली तुम्ही? खरेदी बुलढाणा. बुलढाणा तुम्ही कधी आणला होता काय? एक वर्ष झाले. आता वय किती आहे? वय साधारण तसं सांगता येणार नाही. दातात जर सांगायचं झालं तर चार दाते. आता आज इथं छत्रपती केसरी मैदान होत आणि तिथे तुम्ही फायनलला चांगल्या प्रकारे गाडी बोलून नंबर केला. तर काय सांगशाल, नियोजन वगैरे कसं होतं? कोणता बैल होता याच्या बरोबर? काय सिन्नरचा वादळ बैल होता आणि डावीने पळाला. अचानक म्हणजे आमचे बंधू विकास काजळे यांच्या नियोजनाला फोन आला. ते नियोजन झालं, त्यांचं ते मित्र आहे विकास काजळेचे. नियोजन झालं, मावती म्हणली गाडी हाणू, म्हणलं हाणू चला गाडी. असं नियोजन अचानक झालंय. कसं वाटतंय आज एवढे चांगलं मोठं मैदान होतं आणि त्यात फायनलला राहिले? आता आनंद होणं तर साहजिकच आहे, पण हा आजचा वेगळाच आनंद आहे. बऱ्याने कडानी पळून फायनलला नंबरला राहिला पाहिजे. आता ह्याच्या आधी तुम्ही ज्या वेळेस बुलढाण्यावरून आणला तर आपल्याकडे सुरुवात वगैरे कशी केली होती? किंवा तिकडे पळत होता बैल काय? बुलढाण्यातून आपल्याकडे बैल आला, पहिल्याच घाटात बैलाने तीन नंबर फायनल घेतले सेकंदाला मावळामध्ये. तीन नंबर फायनल. त्यानंतर दुसऱ्या घाटाला पूर्ण दिवसभर घाटाचा राजा, एक नंबर फायनल. सगळ्यात आतून बारी आली होती. आणि इकडे आता तीन फेऱ्यात कधीपासून पळवताय तुम्ही? तीन फेऱ्यात आता आमच्या तिकडे सेकंड घाटा बंद झाल्यापासून इकडे आम्ही पळतोय मैदानात. आता इकडे किती फायनल वगैरे झाल्यात काय? इकडं आता ही तिसरी फायनल आहे. ह्याच्या आधी कोणत्या कोणत्या मैदानात राहिला होता? ह्याच्या आधी कुठं होते? जिजुरीला राहिला फायनलला, नंतर बिहुरीत राहिला, परत आपण ह्याला इथं आज फायनलला. आणि एक ठिकाणी फायनलला पाऊस आल्यामुळे ते मैदान कॅन्सल झालं. तुम्ही खरेदी करताना काय पाहिलं होतं बैलाचं शरीर वगैरे, काय सांगशाल त्याबद्दल? बैल आम्ही आमच्याकडे सेकंड घाटाला पळायला आला होता बैल, त्यावेळेस आमच्या बंधूंनी बैल बघितला होता. त्यामुळे नंतर घरी आल्यानंतर चर्चा आली बैल पळतोय घ्यायचा का, मग त्यांना कॉन्टॅक्ट झाला, ते ओळखीचे होते. त्यानंतर आम्ही या बैलाचा व्यवहार केला. घरी याचं कसं असतं नियोजन, खाण्यापिण्याचं किंवा रेग्युलर जे आहे ते? तरी खुराकामध्ये काय काय देतात? असं उडीद डाळ भरडा वगैरे आहे, असं आहे, रेग्युलर आहे ते, रेग्युलर. बाकी स्वभाव काय सांगशाल, स्वभावाबद्दल काय सांगशाल? त्याच्या स्वभाव तसा रागीट आहे, पब्लिकला अजिबात दबत नाही तो. घाटावर आल्या का तो फुल रागीट आहे, पण घरी एक कानीवर कुठे फिरणार एक माणसाच्या पाठीमाग. म्हणजे समजा पाळण्यात त्यावर राग दाखवतो. हा, पाळण्यात राग दाखवतो. घरी काय त्रास नाही? घरी काय त्रास नाही, घरी एक कानीवर असतो. घाटात आल्यानंतर तो त्याचा राग दाखवतो आणि पब्लिकला एक त्याचा राग पाळण्याच्या हिशोबाने. नियोजन कोण पाहतं आता? समजा इकडे तीन फेऱ्यात पळायला लागले जातात, तर नियोजन वगैरे कोण कसं करत असत? आमचे बंधू पप्पू काजळे, अतुल काजळे, विकास काजळे, परफुल काजळे, आमचे दुसरे बंधू अजय नवगणे, सगळे नियोजन करतात. स्वप्नाप्पा काजळे, अंकुश भाऊ पिंपळे, सगळे नियोजन करतात. सुट्टीला वगैरे कसं आहे बैल? सुट्टीला एकदम शांत आहे बैल. एक हाताने सोडू शकतो, सेकंड घाटाला करून काय प्रॉब्लेम नाही बैल. तिथं पण नाही प्रॉब्लेम, इथं पण काय प्रॉब्लेम नाही, एक हाताने सोडू शकतो. आता मला एक सांगा, तुम्ही म्हणताय पब्लिकला पळतो बैल दबत नाही अजिबात, तर तुम्ही म्हणजे त्याला तिकडे बुलढाण्याला जाऊन पाहिला होता का बैल? इथं आल्यानंतरच बघितला तुम्ही? आम्ही इथं आल्यानंतर पहिला व्हिडिओ मध्ये बघितला होता, नंतर इथं आला समोर डोळ्याने बघितला बैल. मग बैल पळताना सेकंदात म्हणलो सेकंद आपल्याकडे काम करेल, त्यांच्यानंतर चर्चा आली, मग बैलाचा व्यवहार केला. कितीला खरेदी केला होता काय बैल? आता ते घरच्यांनी खरेदी, काही जी किंमत असेल ती खर्ची ती घरच्यांनी दिलेली. दादा, आता तुमचा बैल समजा गजा 4x4 आहे, तर कसं होतं बैल पळतोय पण त्याला ड्रायव्हर पण तेवढ्या लेवलचा किंवा त्या रेंजचा पाहिजे, ड्रायव्हर वगैरे कोण असतं तुमच्या गाडीवर? ड्रायव्हर मुळशीतले गोळी ड्रायव्हर निलेश काळबोळ, एक ड्रायव्हर हंटर ड्रायव्हर मुळशीवाला, दत्ता राजकर सेकंड काटाला दत्ता राजकर गाडी आणतो. म्हणजे ड्रायव्हर जेवढे पण आहे ना तेवढे टॉपचेर ड्रायव्हर आहे. म्हणजे संपूर्ण बैलाची त्यांना माहिती. स्पीडला कसं आहे बैल? नाही ना काय बैल समजा खाली पळतात, मध्ये जरा हे होतात पुढे परत, जो बैल तळातून सुटतो तो वरपर्यंत तेवढाच पळतो, तेवढाच वाढत, कमी नाही होणार बैल. आता इकडे तुम्ही मैदान करायला लागले, आता आपल्या इकडे कसं होतं सेकंड काढायला दोनच वेळा पळायला लागते, एक पहिला राऊंड आणि नंतर फायनलला.
तर आता इकडे तीन तीन राउंड पळाय लागतील तुम्हाला म्हणजे नाही का बैलात काय बदल वगैरे काय जाणवते तिकडे बैल जसा पळण तसा वाढते तीन राऊंडला पहिला राऊंडला सेमी फायनलला फायनलला बैल आतापर्यंत तीन राऊंड पाडला एकही ठिकाणी कमी नाही पडलेला बैल आतापर्यंत कोणत्या बैला बरोबर पळाला काय आत्ता बैल मुळशीतला राणा म्हणून हिंद केसरी त्या संघ पाळलेला आहे परत आमचा घरचाच बैल फॅशन फॅशन सोबत परत सेकंड गाट्याला बरेच नियोजन असे वेगळे नियोजन असतात मिल्का शेठ त्यांच्यासोबत पळालेला आहे नाही बऱ्यापैकी मी आलाय तसा म्हणजे टॉपलाच माझ्या नाही टॉपलाच पळालेला आहे दादा तुमचा परिचय द्या मी मुळशीत राहतो यांच्या इथंच मा नाव गोळी ड्रायव्हर मुळशाला म्हणतात मला किती वर्षापासून ह्या क्षेत्रात काय आता दोन वर्ष झालं दोन वर्ष आता मला एक सांगा हा गजाई याची पाळण्याचं वगैरे कसं आहे तुम्हाला आता तुम्ही याला जवळून पाहताय काय सांगशाल ते पाळण्याच्या गुणांबद्दल काय सांगशाल पाळण्याचं माहिती पळतोच पण पहिला प्यारा पाळला ना तिथून दुसरा प्यारा जास्त दुसरा तिसरा प्यारा जास्त पळतो आता आजिद छत्रपती केसरीला नंबर झालाय काय सांगशाल त्याबद्दल काय आता बैल पळतोय आनंद होणार ना कशी पळाली गाडी कडे नाही होता बैल आज चांगली पळाली ठीक आहे दादा शुभेच्छा तुम्हाला असेच तुमची प्रगती होत राहा आणि असंच इकडे पण सगळीकडे तुमचं नाव बैल करू